आपण एका कांद्याच्या शेतामध्ये आता उभे आहोत. कांद्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर यंदाच्या वर्षी कांद्याची लागवड जुन्नर तालुक्यामध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणावर झालेली आपल्याला पाहायला मिळते. कांद्याची एकंदरीतच परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर सध्या कांद्याचे बाजारभाव नियमित खालीवर होत आहेत. कांद्याला स्थिर असा बाजारभाव मिळत नाही. शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. जो शेतकऱ्याचा साठवलेला कांदा होता तो आता मार्केटमध्ये येतो आहे, परंतु शेतकऱ्याला म्हणावा असा कांद्याला बाजारभाव मिळत नाही. त्यातच केंद्र सरकारने परदेशातून कांदा आयातीला परवानगी दिली आहे, त्यामुळे शेतकऱ्याच्या कांद्याला नेमका बाजारभाव मिळेल का, किंवा शेतकऱ्याला कांद्याचा जो बाजारभाव आहे तो स्थिर राहील का, शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला. शेतकरी जुन्नर तालुक्यातला जो शेतकरी आहे, विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी, त्याचं वर्षाचं सगळं जे गणित आहे आर्थिक, ते विशेषतः कांद्यावर मोठ्या प्रमाणावरती अवलंबून असतं. कांदा काढल्यानंतर तो बराखेत साठवून ठेवणे आणि मग नंतर जसा कांद्याला बाजारभाव वाढेल तसा तो मार्केटमध्ये घेऊन येणे आणि त्या पैशातून शेतकऱ्याच्या वार्षिक सगळ्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत शेतकऱ्याच्या आयुष्यातल्या त्याच्यावरती मोठं गणित शेतकऱ्याचं कांद्यावर अवलंबून असतं. परंतु जर कांद्याचेच बाजारभाव कोलमडले तर मात्र शेतकऱ्याला मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतं. यंदा जे कांद्याची पिकं आहेत, कांद्याचं पीक अतिशय सुंदर आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणावर काबाड कष्ट करतो. मुला म्हणजे अतिशय महागडी खतं या कांदा पिकासाठी लागत असतात. शेतकरी ती सगळी खतं त्याला घालतो, हातातोंडाशी आलेला त्याचा घास. परंतु जर त्याचा बाजार पडला तर मात्र शेतकरी खिरमुसला जातो, शेतकऱ्याचं आर्थिक गणित बिघडतं. त्यामुळे केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, बाहेरच्या राज्यांमधून बाहेरच्या देशांमधून ज्यावेळी आयात आपल्याकडे होते त्यावेळी इथल्या कांद्याचं नेमकं काय नियोजन आहे याचा शेतकऱ्यांनी ग्राउंड लेवलवरती जाऊन सरकारने याचा विचार करायला पाहिजे. कारण जी समिती ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करते ती खरंच ग्राउंडवर येऊन शेतकऱ्यांशी चर्चा करते का, शेतकऱ्याची नेमकी काय अवस्था हे समजून घेऊन खरं तर वरचे सगळे निर्णय होत आहेत का, याच्यावरती देखील शासनानं प्रशासनानं अभ्यास करण्याची गरज आहे. कांद्याचं पीक अतिशय चांगल्या पद्धतीने आहे, परंतु भविष्यात त्याला काय बाजारभाव मिळेल, चांगला बाजार मिळेल का, ह्या टेन्शनमध्ये किंवा ह्या विवंचनेत शेतकरी मोठ्या प्रमाणावर असतो. त्याच्यामुळे प्रशासनाने शासनाने निर्णय घेताना शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून शेतकऱ्याचा प्रथम विचार करून नंतरच खरं तर अनेक जे काही शेतकऱ्यासंबंधित निर्णय ते घेण्याची गरज आहे अशी शेतकऱ्याची अपेक्षा आहे. मागच्या 2-3 दिवसामध्ये दिवाळीच्या तोंडावर अगदीच अवकाळी पाऊस पडला, त्याच्यामध्ये देखील शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. तर एकीकडे वीज बिलाचा प्रश्न शेतकऱ्यांचा आहेच, म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल परवा बोलताना एका ठिकाणी असं सांगितलं की वीज बिल माफ होणार नाही, वीज बिलं तुम्हाला भरावीच लागतील असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे ज्या अपेक्षेने शेतकरी सरकारकडे पाहत होता ती अपेक्षा शेतकऱ्याची कुठेतरी फेल ठरतीये का असाही विचार आता शेतकरी करायला लागलाय. म्हणजे तुम्हाला मीटर नाही पण लाईट तर तुम्ही वापरताय, विजेची बिलं तुम्हाला भरावीच लागतील, त्याचे टप्पे करून भरा पण ते माफ होणार नाही, अशा आशयाचं एक वक्तव्य मुख्यमंत्री अजित पवार यांनी एका ठिकाणी एका कारखान्याच्या कार्यक्रमात बोलताना केले. त्यामुळे शेतकऱ्यांची जी अपेक्षा होती की शेती पंपाचं वीज बिल आमचं माफ होईल किंवा ते कमी होईल, हे कुठेतरी होल ठरताना दिसतंय. त्याच्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढते. सरकारने शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेण्याची गरज आहे. शेतकरी मीटरने वीज वापरतोय की नाही वापरतो याहीपेक्षा सरकारने सरसकट जर सगळ्याच वीज शेतीपंपांना मीटर बसवले तर शेतकरी तेही भरायला कमी करणार नाही. शेतकरी घरातली वीज बिल जसं भरतो तसं नियमित तेही भरेल, परंतु सरकारने त्याच्यामध्ये एक मध्यस्थाची भूमिका घेऊन त्याच्यावरती काहीतरी चांगला तोडगा काढला पाहिजे. इथून पाठीमागे जे झालं ते झालं, परंतु इथून पुढे शेतकऱ्याला ही वीज नियमित करून दिली पाहिजे जेणेकरून शेतकरीसुद्धा वीज बिल भरेल आणि शासनालासुद्धा विजेच्या माध्यमातून जो कर मिळणार आहे तो देखील नियमित मिळेल. परंतु शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून सरकारने काही निर्णय घेण्याची गरज आहे. कांद्याचं पीक अतिशय जोमदार आहे, परंतु भविष्यात त्याला नेमका काय बाजारभाव मिळेल या विवंचनेत शेतकरी मात्र निश्चितच आहे. शेतकऱ्याची अतिशय दयनीय अवस्था कोरोनाच्या कालखंडापासून आहे हे सरकार शेतकऱ्याकडे अतिशय सहानुभूतीने पाहिल आणि भविष्यात शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीची मदत करून कृषीप्रधान देशामध्ये शेतकरी कसा चांगल्या पद्धतीने जगेल टिकेल आणि सध्याची जी तरुण पिढी ते देखील शेतीकडे वळेल अशा आशयाचे निर्णय हे सरकार प्रशासन घेईल अशीच अपेक्षा. अभिषेक वामन, विघ्नहर टाइम्स, आळे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन,
दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।